लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आरोग्य विभागाची भरती त्यासाठीची परीक्षा ही राज्य सरकारने काही तास परीक्षेला शिल्लक असताना अचानकपणे रद्द केली आणि मंत्री राजेश टोपे येऊन सांगतात की मी दिलगिरी व्यक्त करतो, एका मीडिया बाईटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात की मी दिलगिरी व्यक्त करतो। राज्याच्या या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी जो पोरखेळ यांनी मांडलेला आहे, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या परीक्षा अशाच पुढे ढकलल्या, त्यांच्या आयुष्याचं वाटोळं, संगणक परिचालक त्यांच्या आयुष्याचं वाटोळं, आणि आता आरोग्य सेवेच्या परीक्षांमध्ये पण विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळण्याचं काम हे मंत्री महोदय करतात। आमची मागणी आहे की जर का असं बेजबाबदार सरकार या राज्यात असेल आणि आरोग्य मंत्र्यांना त्यांचं काम जमत नसेल तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आता राजीनामा देऊन टाकावा। अनेक लोक चांगली या राज्यात आहेत जे विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतात। तुम्हाला कुठलाही अधिकार नाही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी अशा पद्धतीने खेळण्याचा। आणि म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही मागणी करतो की जे आमचे बिचारे विद्यार्थी कुठून तरी पैसे उसने घेऊन परीक्षा द्यायला केंद्रावरती पोहोचले आणि अचानक तुम्ही सांगता की परीक्षा रद्द, त्यांची नुकसान भरपाई कोण देणार? सरकारने त्यांची नुकसान भरपाई दिली पाहिजे ही पहिली मागणी। दुसरी मागणी आम्ही करतो की त्वरित 4 दिवसाच्या आतमध्ये आपण तारीख जाहीर केली पाहिजे की आपण परीक्षा कधी घेणार, आणि त्याचबरोबरीनं या विषयाची नैतिक जबाबदारी स्वीकारून उद्धव ठाकरे साहेब आपण आपल्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगितला पाहिजे आणि या मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा लगेच दिला पाहिजे। कारण तुम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वाटोळं करत चाललेला आहात। भारतीय जनता युवा मोर्चा हे सहन करू शकत नाही। विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही सातत्याने रस्त्यावर येतो पण हे बघतोय की आपण या कुठल्याही गोष्टीमध्ये गंभीर नाही आहात, तुम्ही पोरखेळ मांडलेला आहे। आणि म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभरात आज त्या ठिकाणी आंदोलन करेल आणि मागणी करेल की या परीक्षा त्वरित व्हायला पाहिजेत आणि ही नुकसान भरपाई पण त्वरित दिली पाहिजे।